पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सार्थ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून नक्कीच भविष्यात होणार आहे। नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। संदीप नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवा, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नवी मुंबई आणि नवी मुंबई बाहेरील त्यांच्या हितचिंतकांनी, सहकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। संदीप नाईक यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात बोनकोडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन केली। तदनंतर ते पावणे येथील आपल्या कार्यालयात उपस्थित होते। संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 3 दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वितरण करून आर्थिक सहायता देखील करण्यात आली। तसेच कोपर खैरणे येथील दिव्यांग संस्थेला 1,00,000 रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला। यावेळी संदीप नाईक यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अभिनेता मनोज जोशी यांचा देखील समावेश होता। संदीप नाईक यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये कुवेत आणि लंडनमधून देखील लोक आली होती। कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना संदीप नाईक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले। पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मान्यवर, अनेक संस्था, त्याचबरोबर नवी मुंबईतील नागरिक आणि नवी मुंबईच्या बाहेरचे देखील माझ्यासोबत काम केलेले माझे अनेक सहकारी, या सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेकांनी। नक्कीच या शुभेच्छांबद्दल मी सर्व त्यांनी मला आशीर्वाद दिले, माझ्याबद्दल सदिच्छा व्यक्त केली, मी त्या सर्व घटकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। संदीप नाईक यांनी असेही सांगितले की सामाजिक कार्य करताना भाजपला बळकट करण्याचे काम देखील त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे। पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सार्थ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून नक्कीच भविष्यात होणार आहे। त्याचबरोबर पक्षामधील, पक्षाच्या स्थापनेपासून नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेली भारतीय जनता पार्टीची जुने कार्यकर्ते, मधल्या काळामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवला त्या कालखंडातले कार्यकर्ते आणि नव्यानं खूप मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीमध्ये जोडले गेले नवीन कार्यकर्ते, या सर्वांनाच सोबत घेऊन एक राष्ट्रहित, एक मोठं समाजकार्य आणि त्यासोबत पक्ष बळकटी करण्याचा प्रयत्न हा माझा आगामी काळामध्ये राहणार आहे। त्यांनी असेही सांगितले की सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रहिताचे कार्य करणार आहेत। भारतीय जनता पार्टी पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि नक्कीच नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत काम केलेले आणि आता करत असलेले सर्वच कार्यकर्ते, एक नवी मुंबईची एक ओळख ही नेहमीच आदरणीय गणेशजी नाईक साहेब राहिलेले आहेत आणि आत्ता या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जो पक्ष संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, राष्ट्रहित जपणारा पक्ष आणि भारतामध्ये हा पक्ष सगळ्याच पक्षांमध्ये मोठा असताना या पक्षाचे आताचे नेतृत्व करणारे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, ज्यांना संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रियता मिळते आणि त्यांचं नेतृत्व संपूर्ण जग मान्य करतंय आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार, राज्यामधील भारतीय जनता पार्टीचं लोकप्रिय नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी, शहर स्तरावर काम करणारी कार्यकारिणी, ही सर्वजण आपण समाजामध्ये काम करत असताना एक कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये प्रत्येकजण काम करत असतो आणि जेव्हा कार्यकर्ता म्हणून आपण स्वतःला संबोधतो
त्यावेळेस आपण काही वेगळं आहोत किंवा आपल्याला मिळालेलं पद हे दाखवण्याकरता आहे, मिरवण्याकरता आहे, अशा प्रकारची भावना नक्कीच मनामध्ये नसते. आपल्या विचारातला प्रत्येक कार्यकर्ता, आपल्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता त्याला सोबत घेतलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पक्षाला अभिप्रेत असलेलं कार्य हे आपल्या शहरामध्ये आपण उभं केलं पाहिजे. केंद्राचे पक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रप्रथम आणि सामाजिक दृष्टिकोन समाजामधील प्रत्येक घटकाला आपल्या सोबत घेणं, विकास होत असताना तो देखील विकासामध्ये त्याचा घटक आहे, अशा प्रकारची भावना ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राहिली पाहिजे. तो कोणत्या धर्माचा असेल, तो कोणत्या समाजाचा आहे, तो कोणत्या वर्गाचा आहे, तो कोणत्या प्रांतातला आहे, अशा प्रत्येक घटकाला आपल्या शहराच्या, राज्याच्या, देशाच्या विकासामध्ये आपली देखील भूमिका आहे, आपला देखील विचार केला गेला आहे. अशा प्रकारचं एक सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेतृत्व आणि पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि नक्कीच त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अजून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभं करणं आणि सामाजिक कार्य उभं करत असताना भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईमध्ये बळकटी देण्याचं काम हे आगामी काळात मी करणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिरंगा भेट स्वरूप देण्याचा मागचा उद्देश देखील त्यांनी स्पष्ट केला. घरघर तिरंगा हा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशवासियांना एक संधी दिली की पूर्वी आपण बघायचो की सार्वजनिक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल अशा दिवशी तिरंगा हा फडकवला जायचा, परंतु सर्वसामान्य माणूस ह्याला देखील हा तिरंगा आपला आहे ही त्यांच्या मनामध्ये भावना असणं ही गरजेची आहे. आपण जवळपास 75 वर्ष देशाला स्वतंत्र मिळून पूर्ण झालेत, देशाचा अमृतकाळ आपण अनुभवतो आहे आणि आपण साजरा करतो आहे आणि अशा वेळेस ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक घटकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष उभा केला आणि त्या हुतात्म्यांना ज्यांनी आपल्याला देशाला स्वतंत्र देण्याकरता महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, त्यांना वंदन करण्याकरता हा एक खूप मोठी संधी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रत्येक नागरिकाला दिली आहे. त्यामुळे एका तिरंगाखाली जो देशाचा महत्त्वाचं एक आपल्या स्वतःचं अभिमानाचं प्रतीक आहे, स्वाभिमानाचं प्रतीक आहे, त्या झेंड्याखाली सगळी समाजातील, सगळ्या धर्मातील सगळेच देशामधले नागरिक हे एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतं आहे. आपल्याला स्वतंत्र मिळाल्यानंतर, प्रत्येक पिढीची आपल्या देशाप्रती असलेली कर्तव्य भावना ही देखील प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 15 ऑगस्टला ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये हर घर तिरंगा हा अभियान यशस्वी झाला, प्रत्येकाच्या मनामध्ये वर्षामधून दोनदाच आपण देशाचं स्मरण करायचं, देशासाठी हुतात्म दिलेल्या क्रांतिकारकांचं, प्रत्येक मान्यवरांचं आपण त्यावेळेस स्मरण करत असताना आपल्या कर्तव्याची देखील एक भूमिका किंवा जाणीव ही प्रत्येकाच्या मनामध्ये कोरली गेली आणि आता देखील घरघर तिरंगा हा एक अभियान, त्याचाच एक घटक म्हणून आज माझ्या वाढदिवसानिमित्त ही राष्ट्रहिताची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवली जावी, कोरली जावी, त्यामुळे एक माझा छोटासा प्रयत्न आजच्या दिवशी मी केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षात जे कार्य केले त्याचा आढावा सांगणारा अहवाल देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला, यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. नरेंद्रजी मोदी ॲट द 9 म्हणजे 9 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये विविध स्तरामध्ये केलेलं काम, वेगळ्या वेगळ्या या देशामध्ये आणलेल्या योजना, शेतकरी, ॲग्रिकल्चर या क्षेत्राला दिलेली गती, त्याला त्यांच्या माध्यमातून मिळालं पाठबळ, इंडस्ट्रीची झालेली या काळामधील ग्रोथ, जे निर्णय अनेक वर्षापासून घेतले जात नव्हते ते निर्णय घेण्याचं धाडस एका कणखर नेतृत्वानं त्या कालावधीमध्ये करून दाखवलं. ज्यावेळेस अनेक वर्षाचा काळ त्यामध्ये बिलकुल त्या काळामध्ये विकास झाला असं मी म्हणणार नाही, परंतु ह्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये भारत देशाची झालेली पूर्ण प्रत्येक क्षेत्रामधली प्रगती ही उल्लेखनीय आहे, वेगळी आहे.
आज आपल्या देशातील प्रत्येक घटकाला विश्वामध्ये मिळणारा मान सन्मान हा देखील वेगळा आहे. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक कुवेतवरनं एक घटक आला, एक लंडनवरनं आला, आणि त्याला मी असं विचारलं की आत्ता तुम्ही लंडनवरनं आलात, तुम्ही कुवेतवरनं काम करून आलात, आपल्या भारताविषयी किंवा भारतीय नागरिकाविषयी जगाचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. त्यांच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या मुखातून आलं की नाही, आत्ता भारतीयाला बघण्याचा दृष्टिकोन हा जगाचा बदललेला आहे. आणि नक्कीच ही संपूर्ण जी सकारात्मक झालेले बदल समाजातील प्रत्येक घटकाला विकासासोबत घेण्याची भूमिका ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षामध्ये संपूर्ण भारताला आणि जगाला त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती याचा मोदी @9 याची माहिती पुस्तिका देखील आज मी आलेल्या आमच्या कार्यकर्त्यांपुढे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील आज मी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.